कशी आहे माझी माय? रणरणत्या उन्हात जशी झाडाची सावली, रणरणत्या उन्हात जशी झाडाची सावली, तशी तुमची आणि आमची प्रत्येकाची माऊली. घर संसारातल्या चढ उतारात ती प्रत्येकाशी खेळकर राहिली. कधी कशाची उणीव भासू दिली नाही. ती नेहमी सांगते, आयुष्यात काही करून दाखवायचं असेल ना, तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. तुला आवडणाऱ्या कुठल्याही कलेशी मैत्री कर. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल. साध्या साध्या गोष्टीतूनही आयुष्यभर प्रेरणा तिनं दिलीच आहे, असे अमृत बोल लेकराला देणारी नृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलारची माय रजनी शेलार, माझी प्रेरणादायी माय. माय म्हणजे कशी असते माहिती आहे का? नाही, तुम्ही नारळ बघितला आहे राईट? नारळ जसा वतून खूप कडक असतो पण आतमध्ये खूप सॉफ्ट असतो. तुम्ही फणस बघितलं आहे का? फणस खूप काटेरी असतो बाहेरून, पण फणसातल्या आतले जे गरे असतात ते खूप सॉफ्ट आणि खूप यु नो टेस्टी. सो तशी आमची ही माय आहे. त्यामुळे काय झालं माहीत आहे का, आमच्या ह्या चार भावंडांमध्ये ह्या माईने आणि माझ्या वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्याबरोबर ज्या घरच्या गोष्टीची जबाबदारी असते ना, ती आपला जर मेन खंबा जर डगमळीत असेल ना, तर मग तुमचं सक्सेस मिळणं खूप कठीण आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ जो पोलीसमध्ये होता, पोलीसमध्ये आहे अजूनही, माझी मोठी बहीण एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम आता आहे, मी स्वतः ह्या कोरिओग्राफी फील्डमध्ये शोजमध्ये आहे, इव्हेंटमध्ये आहे, आणि माझी छोटी बहीण ती पण ह्या शो कल्चरल इव्हेंट्समध्ये वगैरे आहे. ह्या सगळ्या लोकांना पोलीस लाईनमधनं आम्ही परेलमध्ये आलो, परेलमधनं आम्हाला प्रायव्हेट घरामध्ये आम्ही एकत्र राहायला लागलो. त्याच माझ्या वडिलांच्या छोट्याशा सॅलरीमधून, ती जशी आधी सांगत होते की 100 रुपयाचा पगार, मग आम्ही 1 आणे 4 आणे ह्या सगळ्या गोष्टी जमवायचो, आणि मग तेच परेल थोडंसं बदललं आणि त्याच्याबरोबर 4 मुलांच्या जबाबदाऱ्या तिच्याकडे वाढल्या. आणि त्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रत्येकाचं शिक्षण, प्रत्येकाला जेवायला देणं, प्रत्येकाच्या काही गोष्टी, बरोबर बोलते का मी? हां बरोबर. त्यामुळे सगळ्यांना सांभाळून प्रत्येकाचं काम, प्रत्येकाच्या गोष्टी, प्रत्येकाचं इन्कम, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नंतर मिळत गेल्या. पण ह्या आम्हाला सेटल व्हायच्या आधी तुमच्यासमोर जी माय बसली आहे तिने खूप मेहनत घेतली आहे. मेहनत या अर्थाने की प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे प्रत्येकाला सांभाळणं. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या माईला राग पण खूप यायचा, पण राग येण्यामागे तिच्या काही गोष्टी अशा असायच्या की तुम्हाला थोडंसं मी ह्याच्यातनं थोडंसं विनोदी ह्याच्यामध्ये मी थोडंसं सांगेन, कारण की आपण आधी राग आला तो काय करायचो, एकेकाच्या कानाखाली मारायचो किंवा काठी घेऊन वडील मारायला यायचे, तसं नाही. तिचा एकच होता हातखंड, ती जेव्हा भाजी चमचे काटे जे काय भाज्या करत बसायची, तिच्याजवळ तांब्या पेला जे असेल, ती रग्बी खेळतो माहीत आहे, रग्बी गेम, तसं ती फेकून मारायची सरळ. आणि एक माझ्या डोक्याला पण त्याचा एक पेला बसलेला आहे, माझ्या भावाच्या डोक्यावर तांब्या बसलेला आहे. फक्त एकच, त्या माईने तिच्या मुलीनं नाही काही फेकलं, तिला आपला फक्त पाणी फेकायचं, आमच्यावर फक्त तांब्या पेला हे सगळं फेकून झालं. पण ह्या सगळ्या तिच्या रागामध्ये त्या सगळ्या गोष्टी प्रेमळ गोष्टी पण होत्या, कारण की आमच्या ह्या चारी भावंडांच्या वेगवेगळ्या 3 तरा असायच्या. प्रत्येकाला सांभाळायचं, प्रत्येकाच्या त्याच्या शिक्षणातल्या गोष्टी, त्यांच्या आवडीनिवडी, मग आम्हाला कुठेतरी जत्रेला घेऊन जायचं. आणि ह्या गोष्टी त्या 4 भावंडांना घेऊन परेलमध्ये एका सामान्य पोलीसच्या एका मुलांच्या बाबतीत त्यांना सांभाळून इथपर्यंत घडवणं, तुम्हाला असं वाटतं का हे खूप शक्य आहे? शक्य नाही आहे, कारण की अशी जर खंबीर माय जर तुमच्याकडे नसेल तर ह्या गोष्टीला खूप 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 महत्त्व द्यावं लागेल तुम्हाला. कारण की तुमची माय जर तुम्हाला सांभाळणारी नसेल, तुला काय टेन्शन आलं नाही ना? कारण की माय तुमची जर बरोबर असेल, तुम्हाला सांभाळणारी असेल, तुमच्यावर प्रेम करणारी असेल, तेवढीच रागवणारी पण पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आता जे काय तुमच्यासमोर दिसतो आहे, मी काय, माझी बहीण काय, तुमच्यासमोर तुमच्या ह्या कल्चरल मीडियामध्ये आम्ही चुकून इकडे तिकडे तुम्हाला कदाचित दिसत असतो, पण ह्या सगळ्या मेहनीमध्ये आम्हाला शाळेत घेऊन जाताना, शिरोडकर हायस्कूलमध्ये आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्हाला शाळेमध्ये डबा घेऊन यायची,
किंवा शाळेच्या कार्यक्रमानंतर प्रॅक्टिससाठी थांबायची. चारही भावंड आम्ही एकाच शाळेत, चारही भावंड आम्ही शाळेत येताना प्रत्येकाचे डबे वेगळे, प्रत्येकाची वेळ वेगळी, ह्या ह्याच्यामध्ये प्लस माझ्या वडिलांची धावपळ, ह्या सगळ्या धावपळीत तिची खरंच खूप दमछाक व्हायची. तिथनं या परत आमच्या बिल्डिंगचे तीन मधले चढा, आणि हे चढ उतारमध्येच तिच्या आयुष्यातली पण खूप चढ उतार तुम्हाला दिसते की एकदम तिचे केस पण एकदम संपूर्ण पांढरे झाले आहेत. म्हणजे तिच्या वयाकडे जर आता तुम्ही बघितलं, तुम्ही जवळजवळ 80 वर्षाची म्हातारी आहे आणि बोलतो ना, तसंच तिचं झालं ॲक्च्युली. आमच्या पूर्ण आमच्या करिअरमध्ये, ह्या सगळ्या आमच्या आयुष्यात समोर जे आम्हाला यश मिळालं आहे त्याच्यामध्ये आमची माय ही आहे, तिने खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने घडवलं, तिने खूप आम्हाला चांगली शिस्त लावली, आणि वडिलांचा धाक पण तेवढाच ठेवायला लावला. कारण की तिच्या थ्रू आम्हाला वडिलांकडनं बऱ्याच काही गोष्टी सांभाळून घ्यायला मिळाल्या. कारण की कधी पप्पा भडकलेले असेल तर मग ती कधीच सांगायची, अरे बाबा आज मस्ती नका करू, आज काही गोंधळ करू नका, आज आणलं ते घ्या, आज आहे तसं जेवा, नको त्या गोष्टी डिमांड करू नका. मग कधीतरी मग अशीच ती कधीतरी पप्पांना असं मस्का लावायची, अरे कुठेतरी ह्यांना बाहेर घेऊन जा. मग आम्हाला पप्पा एकत्र, आधी चार मुलं आणि आम्ही एकत्र सहा लोक फिरायला जाताना, तेव्हा टॅक्सीतनं फिरून जाताना आम्हाला खूप, म्हणजे टॅक्सीतनं जायचं म्हणजे आम्हाला खूप एकदम असं वाटायचं, अरे बाबा आपण कुठेतरी मोठ्या गाडीतनं भाड्याने घेतले. आणि तेव्हा आम्हाला आठवत आहे की मी, माझी आई आणि चार भावंडं आम्हाला पप्पांना सांताक्रूज विमानतळावर रात्री 12-1 घेऊन गेले होते, किंवा त्यांची तिकडे सांताक्रूज पोलीस स्टेशनला ड्युटी असायची. सो त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्यांनी आम्हाला नेलं तिकडे विमानतळ, आम्हाला आतमध्ये बघायला नाही मिळालं, पण तेव्हा विमानतळ जवळपास जाऊन जाण्यासारखं खूप छान बघायला मिळायचं. पण तेव्हाचं ते विमानतळ आणि आत्ता विमानतळाच्या तुम्ही 2 किलोमीटर आतमध्ये पण सहज जाऊ शकत नाही, पण तेव्हा आम्हाला विमानतळाच्या जवळ त्या भिंतीजवळ जाऊन आतली विमानं बघायला दाखवली त्यांनी, जी आम्हाला कधीच बघायला मिळाली नाही. त्याच्यानंतर माउंट मेरीच्या जत्रेला चार मुलांना घेऊन एवढ्या गर्दीत, तिकडे पण पप्पांचा कधी कधी बंदोबस्त असायचा, पण तिकडे बंदोबस्ताला पप्पा असायचे, पण आम्हाला परेलवरनं माउंट मेरीला घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्या माईवर असायची. बरोबर ना, कसं जायचं तसंच जायचं ना, बस बसने ना, तेव्हा टॅक्सी वगैरे नव्हती, मग तेव्हा काय होता तरी आपल्याला परवडत नव्हतं. अच्छा, परवडत नव्हतं, मग तू काय करायचीस मग परवडायचं? बसला उतरायचं बँड्राला, मग तिथून त्या बँड्रा सिग्नल वरनं माउंट मेरी पर्यंत चालत जायचं, पण तेव्हा रिक्षा वगैरे नव्हते. अशा म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्या आयुष्यातला हा प्रवास किती धावपळीमध्ये आणि किती खडतर ह्या माईमुळे. तुम्हाला असं वाटत असेल की तिने हे सगळे खडतर प्रवास हा तिने अंगावर घेतला, आणि आमच्या हातामध्ये, आमच्या ताटामध्ये ऑलवेज चांगल्या गोष्टी द्यायचा प्रयत्न केला तिने. तुला काय वाटत होतं की आपली मुलं कोण व्हावी? अगं, कारण की सगळ्यांचे डॉक्टर असतात, इंजिनियर असतात. तुझा एक मुलगा डान्समध्ये कोरिओग्राफी करतो, दुसरी मुलगी पण. तुला असं वाटलं नाही की डान्स काय आहे असं? काय तुला आवड होती की त्याच्या वडिलांनी दिलं त्यांना करायला? पप्पांनी दिली परमिशन, त्यांना आवडते ते करू देत. अगं पण म्हणजे वाईट ह्याच्या जात नाहीत ना, राहू देत. म्हणजे शेजारी पजारी सांगायचे, हे काय करतात ते, असं तसं म्हणे, नाही करते तर चांगलं आहे, करू देत. तुला बरं वाटायचं? मला नाही, तुझ्या वडिलांना बरं वाटायचं, माझ्यावर नव्हतं. मला खूप मनापासून सांगायचं की आम्ही चार भावंडापैकी तुम्ही आम्हाला 2 भावंडांना खूप ओळखता, पण आमची 2 भावंडं पण तशीच आहेत, स्वतःच्या कामात धडपडणारी, स्वतःच्या कुठच्या. आणि आमच्या वडिलांनी आणि आमच्या आईने ऑलवेज असंच एकच गोष्ट सांगितलं, स्वतःचं नाव खराब करू नका, स्वतःचं काम नीट करा, आणि तुम्ही कुठच्याही गोष्टीमध्ये स्वतःच्या नावाला आणि आपल्या कुटुंबाला बट्टा लागेल असं कुठचंही वाईट काम करू नका, की ज्याने आपलं नाक खाली होईल. मला खूप मनापासून सांगायचं आहे की जर देवाला मला जर सांगायचं असेल की अशी कुठची गोष्ट हवी आहे की तुला परत मिळावी, तर मी एकच सांगेन की जशी माझे वडील मला खूप प्रिय आहेत, तशी ही माझी माय मला अशीच आयुष्यभर आणि जन्मोन्जन्मी लाभो, अशी ही माझी गोंडस माय. तुम्हाला माहिती आहे का, मी माझं एखादं इव्हेंटचं काम मला कळलं की बाबा असं असं काम आलं आहे, पण त्या कामामध्ये मी जेवढा इन्व्हॉल्व असतो त्याच्याबरोबर त्याच इन्व्हॉल्वमेंटमध्ये माझी माऊली पण इन्व्हॉल्व असते. माझी